बारामती तालुक्यातील पिंपळी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नवरा बायकोच्या भांडणात आईने मुलांना दगडीखाणीत फेकून दिल्याची घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बारामती तालुक्यातील पिंपळी या गावात राहणाऱ्या पत्नी अंजली व अतुल यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं त्याच रागाच्या भरात पत्नीने आपल्या पोटच्या दोन मुलांना पिंपळी येथील दगडखाणीत फेकून दिलं आणि स्वतः उडी घेतली पतीने पत्नीला बाहेर काढलं परंतु या दगडखाणीत बुडून चार वर्षाच्या दिव्या आणि दोन वर्षाच्या शौर्याचा यात बुडून मृत्यू झालाय दरम्यान या घटनेचा तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत बारामती शहर पोलीस स्टेशनला आज रोजी एक अकस्मात मयत दाखल केलेला आहे या अकस्मात मैतामध्ये पिंपळी गावातील पती पत्नीच्या भांडणामध्ये पहाटे तीन वाजता पत्नी आपल्या छोट्या दोन मुलांना घेऊन पिंपळी गावातील खदानीमध्ये जीवाचं बरं वाईट करून घेण्यासाठी गेली असता सदर घटनेमध्ये दोन्ही मुलाचं दिव्य आणि शौर्य एक चार वर्षाचा एक दोन वर्षाचा आहे या दोन्ही मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची जी आई आहे ती तिला वाचवलेला आहे पुढील अधिक तपास सुरू आहे जनहित न्यूजसाठी धनराज गवळी बारामती